आणि आता बातमी अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोग आज अहवाल सादर करणार आहे. राज्य सरकारला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाचं भवितव्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्यानं सगळ्यांचंच लक्ष त्या अहवालाकडे लागलंय. दरम्यान नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यामुळे आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं आव्हान फडणवीस सरकारसमोर असणार आहे. आज सादर होणाऱ्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतात, त्यावर नजर टाकणार आहोत. पहिला महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे मराठा समाजाच्या मागणीनुसार आरक्षण मिळणार आहे का? ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे का? मराठा आणि कुणबी समाज वेगळे गणले जाणार आहेत का? आणि मराठा आरक्षणाचे निकष काय असणार आहेत? दरम्यान आजच्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंडरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात. आणि 15 पर्यंत हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने जर सरकारला दिला तर सरकारने त्या आवश्यक असणारी त्याच्यातल्या काही बाबी आहेत, त्याच्या ज्या शिफारशी आहेत, ह्या शिफारशींवर योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून हा विधिमंडळाच्या पटलावर आणला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकेल असं घटनात्मक आरक्षण मिळावं अशी आम्ही अपेक्षा करतो. आरक्षणाची धग तर कायमच ठेवणार, कारण आरक्षणाचा लढा अजून आम्ही जिंकलेला नाही. आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल, आज महत्वाचा दिवस आहे. खरं तर मराठा आरक्षणावरून गदारोळ झाला होता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये आणि आज मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचेल, सरकारला तो सादर केला जाईल. काय सांगाल, काय आज दिवसभरात या अनुषंगाने घडामोडी घडणार आहेत? सुवर्णा, उद्या उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार आपली भूमिका मांडणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देता येईल का या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडनं अहवाल मागितला आणि हा जवळपास 3,500 पानांचा जो अहवाल आहे तो मागासवर्गीय आयोगने तयार केला आहे आणि कदाचित आज हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. राज्य सरकारकडे हा अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार या संपूर्ण अहवालामध्ये काय घडामोडी आहेत या सगळ्या जाणून घेऊन उद्या उच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 58 मोर्चे निघाले. हे संपूर्ण मोर्चे जे आहेत ते शांततेने आणि मूक मोर्चे होते आणि त्यानंतर काही ठिकाणी बंद पाळण्यात आला आणि त्यानंतर आत्महत्यांचं देखील सत्र या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरू झालं. या सगळ्या पार्श्वभूमी पाहता राजकीय असेल, सामाजिक असेल, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसाठी एकूणच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे वातावरण आहे ते चांगलं ढवळून निघालं आणि साहजिक आहे आज हा अहवाल जर राज्य सरकारकडे येणार असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं असेल. नक्की, आणि म्हणूनच प्रफुल्ल या सगळ्या संदर्भात अधिक आपल्याशी बोलायचं आहे. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.